या महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगळ्या देवस्थानाला जमिनी देण्यात आलेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या एक दोन आमदारांनी या जमिनी लुटल्या, जमिनी काढल्या, आपल्या नावावर केल्या. आपल्या नावावर करताना नजराना भरायचा असतो, वर्ग दोनच्या वर्ग एक करताना जो नजराना भरायचा असतो तो नजराना भरला नाही, 50% नजराना होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडला त्यावेळी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं, जयंतराव 2 महिन्यात आपण चौकशी पूर्ण, 2 महिने नाही 2 वर्ष होत आली तरी चौकशी काय पूर्ण. मी 2 वेळा हा नंतर विधानसभेत विषय काढला. काल परवा 13 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की अशा देवस्थानाच्या जमिनी किंवा वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यासाठी जो 50% नजराना आहे ती नजराण्याची किंमत कमी केलेली आहे आणि आता 5% नजराना भरून या जमिनी वर्ग दोनच्या एक करा. ह्या जमिनी ऑलरेडी या बहादरांनी विकलेल्या आहेत, त्याच्यावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, उभा करणं चालू आहे, बिल्डरांच्या ताब्यात या देवस्थानाच्या जमिनी गेलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर जातं, हे मित्रांनो विसरू नका तुम्ही.